या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। कर्नाटकमध्ये निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताच बजरंग दल या प्रखर देशभक्त संघटनेची तुलना खोक्यात देशद्रोही दहशतवादी आणि बंदी घातलेल्या संघटनेशी केली याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि निदर्शनं देखील करण्यात आली। संपूर्ण जग PFIच्या क्रियाकलापाशी परिचित आहे। जिथे जिथे PFIचे लोक डोके सोडून एक टोळी बसून उभे करत आहेत, काँग्रेसच्या सरकारांनी त्यांना पाठिंबा दिला, तिथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची दहशत संपवण्यासाठी लोकशाही पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली। काँग्रेस आणि PFI यांची ज्या प्रकारे युती झाली ते स्वाभाविक आहे। या सर्व गोष्टींमुळे बजरंग दल काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे असे यावेळी सांगण्यात आले आहे। पाहुयात अमोल अंधारे, विदर्भ प्रांत संयोजक बजरंग दल यांनी काय म्हटले आहे तो व्हिडिओ। कालच महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये 27 गाव संघर्ष समितीची मीटिंग झाली। त्याच्यामध्ये विविध प्रश्नांविषयी चर्चा मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली। मुख्यतः जो 10 पटीने टॅक्स वाढवण्यात आलेला आहे, हा टॅक्सच्या बाबतीमध्ये सखोल चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, आयुक्तांना विचारलं गेलं पाहिजे, इतर अधिकाऱ्यांना विचारलं गेलं आणि त्या दृष्टीने तिथे असलेली परिस्थिती पाहता हा जो 27 गावांचा असलेला टॅक्सच्या बाबतीमध्ये 10 पटीने वाढवलेला आहे, हे यांना रिलीफ मिळावं त्या दृष्टीने एक कमिटी नेमावी आणि त्या कमिटीने तातडीने अहवाल आपण शासनाकडे द्यावं अशा प्रकारची सूचना निर्देश मुख्यमंत्र्यांनी केली। आपण 27 गावांचा विषय आहे, आजसुद्धा आपली मागणी मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी केली आहे, आपण महापालिकेतच राहावं की 27 गावांची वेगळी नगरपालिका व्हावी, याबाबत आपली काय बोलणी झाली का काय सांगा। आम्ही काल प्रथमच तिथे मागणी केली, पहिला मुद्दा की 27 गावांची वेगळी नगर परिषद करावी अशी भूमिका आम्ही तिथे मांडली। परंतु सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे तिथे हा विषय काय पुढे करता येणार नाही। तत्पूर्वी जे काही 27 गावांमध्ये समस्या आहेत ते समस्या सोडवण्यासाठी आपण वेळोवेळी यामध्ये आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे प्रश्न सोडवू आणि तिथले जे काही विकासाची कामं आहेत ते आपण करू। हुमा गिफ्ट तर्फे खास दसरा धमाका ऑफर, ऑनलाइन पेक्षा स्वस्त सबसे सस्ता सेल। हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये दसरा निमित्ताने यंदा विविध प्रकारचे भरपूर ऑफर्स ठेवण्यात आले आहेत। लकी ड्रॉ, फ्री डिस्काउंट ऑफर सह कॅशबॅक ऑफर ही, तसेच सर्व कंपनीच्या फायनान्सचीही सोय उपलब्ध। त्याचबरोबर हुमा गिफ्ट मध्ये सर्व नामांकित ब्रँडचे LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर ग्राइंडर ही मिळतील। हुमा मल्टी ब्रँड शोरूम मध्ये ओप्पो, विवो, वन प्लस, नोकिया, लवा, टेक्नो, रिअलमी या व इतर सर्व कंपनीचे मोबाईल एका छताखाली उपलब्ध। या आणि पहा लाइव्ह डेमो। सर्व सोलापूरकरांनी हुमा गिफ्ट या ठिकाणी भेट देऊन सबसे सस्ता सेलचा लाभ अवश्य घ्यावा। अभी नाही तो कभी नाही अशी ऑफर फक्त हुमा गिफ्ट मध्येच। तसेच हुमा गिफ्ट या शोरूम मध्ये सर्व कंपनीचे ऍक्सेसरीज मिळतील। इयरफोन, नेक बँड, ब्लूटूथ, इयरबड्स, स्मार्ट वॉच, रॅपिंग, डी प्लस ग्लास, स्पीकर आणि सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध। तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड शोरूम, 7 रस्ता हुमा मेडिकल समोर सोलापूर।